अठरा वर्ष जर त्याचे नियम जर तुम्ही बनवत नाही म्हणजे अक्षरशः तो कायदा पडला का, म्हणजे काहीच त्याला अर्थ राहत नाही जर नियम बनवले नसलेला. आणि म्हणून 2014 याचे नियम आले, तिथून पुढे महाराष्ट्रात काही आपल्याला गोष्टी दिसतात. पंचायत क्षेत्र विस्तार कायदा 1996 आणि ज्याला इंग्रजीमध्ये पंचायत एक्सटेन्शन ऑफ शेड्यूल्ड एरियाज ऍक्ट. लोकशाही उत्सव या कार्यक्रमात आज पुण्यात विविध तज्ज्ञांनी जे कायदे तयार केले त्या संदर्भात आपली मतं मांडली, त्याचेही क्षणचित्र आपल्यासाठी. डॉक्टर अमोल वाघमारे हे पेसा कायद्याबद्दल बोलत आहेत. ते डॉक्टर अमोल वाघमारे, किसान सभेशी जोडलेलं नाव आणि पुणे जिल्ह्याचे किसान सभेचे अध्यक्ष आणि आंबेगाव तालुक्यामध्ये संघर्षात्मक आणि रचनात्मक काम या दोन्हींची सांगड घालून अतिशय महत्त्वाचं असं काम त्यांनी आंबेगाव तालुक्यामधल्या आदिवासी भागामध्ये त्यांनी केलेलं आहे. आणि आदिवासी समाज जो सगळा मुख्यतः महादेव काळी कोळी आणि कातकरी समाज आहे, तर या समाजाला हक्काची भाषा ह्या समाजामध्ये रुजवण्याचं जे काम आहे ते अमोल आणि त्यांचे सहकारी हे गेली कित्येक वर्ष सातत्याने करत आहेत. पेसा, वनहक्क कायदा, रोजगार हमी हे सगळे विषय हे कायदे हे प्रत्यक्षात येऊ शकतात जर लोकांनी लोक संघटित झाले, लोकांनी संघर्ष केला आणि कायद्याची भाषा जर लोक शिकले तर हे घडू शकतं याचं उदाहरण त्यांनी निर्माण केलेलं आहे. तर डॉक्टर अमोल वाघमारेंचं आपण स्वागत करूयात. आणि त्यासाठी मी बोलवते आपली मैत्रीण अलका हिला. सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधुबांधव, म्हणजे 15 मिनिटाच्या वेळेमध्ये मी पण फक्त स्पर्श करून जाईल. त्याच्यामुळे फक्त त्या कायद्याची थोडीशी ओळख आणि त्याच्यातल्या त्याला जे कमकुवत करण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत त्याच्याविषयी थोडक्यात मांडणी करण्याचा प्रयत्न करेल. माझ्या अगोदर दोन्ही बाबतीने अत्यंत सुरेख आणि माझ्याही माहितीमध्ये ज्ञानामध्ये भर पाडण्याचं. त्याच्यामुळे ह्या कायद्याची अगदी थोडीशी धावती ओळख म्हणून आपण थोडासा 15 मिनिटामध्ये माझी मांडणी करण्याचा प्रयत्न. आणि पहिल्यांदा याच्यासाठी मी आयोजकांचे आभार मानतो की अशा प्रकारच्या परिसंवादामध्ये आपण माहिती अधिकार कायदा, शिक्षण हक्क कायदा आणि याच्याबरोबर मी पेसा कायद्याची पण चर्चा करून आणली ही माझ्यासाठी फार महत्त्वाची बाब वाटली. कारण बऱ्याच वेळा पुण्यामध्ये वेगवेगळ्या कायद्यांच्या विषयी आणि वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा होताना वन हक्क कायद्याला तरी थोडीशी संधी दिली जाते, पण पेसा कायद्यावर माझ्या माहितीने फार कमी वेळात चर्चा घडून येते. आणि ते पुणे शहरामध्ये आपण घडून आणली त्याच्याबद्दल मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांची ऋण व्यक्त करतो आणि आयोजकांचे धन्यवाद मानतो. विशेषतः पेसा कायद्याविषयी मी थोडक्यात बोलणार आहे, कारण त्याच्या अध्यक्ष फार मुलकाताईंचा त्या कायद्याच्या विषयी त्याच्या अंमलबजावणीविषयी प्रचंड अनुभव आहे आणि मला त्याची कल्पना आहे. त्याच्यामुळे काही मुद्दे राहिलेले ते त्यांच्या याच्यात पण मांडणी करतील. ह्या कायद्याची पार्श्वभूमी काय आणि काय याच्यात फार काही न जाता, परंतु एक आपल्याला साधं कल्पना असावी का हा अनुसूचित क्षेत्रामध्ये कायदा लागू होतो. आणि 73वी घटना दुरुस्ती आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जिने घटनात्मकरित्या ग्रामसभेला एक अधिष्ठान दिलं आणि एक मोठा पंचायत राज संस्थेमध्ये ग्रामपंचायत आणि या सगळ्या याच्यामध्ये एक मोठा आमूलाग्र बदल किंवा एक कायदेशीर आणि घटनात्मक तरतूद झाली. परंतु या तरतुदी अनुसूचित क्षेत्रासाठी लागू नव्हत्या आणि त्या बॅकग्राऊंडवर अनेक देशभरातले कार्यकर्ते ही मागणी करत होते. आणि त्याच्यानंतर दिलीप सिंग भुरिया आणि यांची एक समिती झाली आणि 1996 हा ऍक्ट आला. खरं म्हणजे त्याच्यानंतर त्याच्यातली एकच विरोधाभासाची अशी की 1996 ऍक्ट येतो आणि त्याचे नियम महाराष्ट्र शासन 2014 बनवतात. जवळपास 18 वर्षाचा अवधी याच्यामध्ये जातोय आणि ते सुद्धा काही फार आनंदाने बनवतात अशातला विषय नाही. उलकाताईंपासून अनेक लोक त्याच्यामध्ये पाठपुरावा करत होते, अनेक मंडळी आपल्याशी समवेत किंवा आपल्यासोबत असणारी अनेक चळवळीतली लोक याच्यासाठी आवाज उठवत होते. त्याच्यामुळे ह्या कायद्याच्या अंमलबजावणीविषयी किंवा ह्या कायद्याविषयी ह्या सरकारची किती आस्था असू शकते हे एकाच पहिल्या गोष्टीतून देतं की 18 वर्ष जर त्याचे नियम जर तुम्ही बनवत नाही म्हणजे अक्षरशः तो कायदा पडला का, म्हणजे काहीच त्याला अर्थ राहत नाही जर नियम बनवले नसलेला. आणि म्हणून 2014 याचे नियम आले, तिथून पुढे महाराष्ट्रात काही आपल्याला गोष्टी दिसतात. म्हणजेच हा आपल्याला बाब दिसते. मग हा ज्याचा उल्लेख सीमाताईंनी आता केला की स्वशासनाची जी पद्धत आहे ती भारतामध्ये ज्या काही समुदायांमध्ये टिकून होती, ग्रामीण भागात पण होती, त्याच्याविषयी आता काही जाण्यात अर्थ नाही, परंतु आदिवासींमध्ये ती ब्रिटिशांच्या अगोदरच्या कालखंडापासून होती आणि ब्रिटिशांनी सुद्धा त्याच्यामध्ये एका मर्यादेपेक्षा हस्तक्षेप केला नाही.
ते आदिवासींचे स्वायत्त प्रदेश राहिले आणि त्याचं प्रतिबिंब आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये दिसतं. पाचवी आणि सहाव्या अनुसूची, सहाव्या अनुसूचीमधले जे राज्य आहेत ती डायरेक्टली स्वायत्त त्यांना दिली आणि पाचव्या अनुसूचीत मात्र जी काही राज्य येतात आणि त्यातलं जे अनुसूचित क्षेत्र येतं त्याच्याविषयी राज्यपालांच्या अधीन काही त्यांना अधिकार दिले गेले आणि तिथे काही प्रकारचं एक राज्यपालांना विशेष अधिकार त्यांच्या स्वायत्त राखण्याविषयीची दिले गेले. हे झालं सगळ्या घटनात्मक तरतुदी आणि आदिवासींचा जो सगळा आपल्याला कारभार जो स्वायत्त शासनाचा परंपर होता त्याला परत एकदा ह्या सगळ्या कायद्याने बळकटी देण्याचा प्रयत्न झाला. मी जेव्हा आमच्या भागातून येतो तेव्हा आमच्या भागामध्ये मी जेव्हा 2007-08 जेव्हा पुणे जिल्ह्याच्या आदिवासी भागामध्ये फिरत होतो आदिवासी बोली भाषेवर PhD करण्यासाठी आणि चळवळीचं काम करण्यासाठी तेव्हा मला त्यावेळेची जी व्यवस्था दिसत होती विशेषतः आमच्याकडे घोंगडी बैठक न्यायदानाची पद्धत या सगळ्याचा माझे त्या सगळ्या अभ्यासामध्ये त्याचा सगळा उल्लेख आहे. तर ही सगळी स्वशासनाची पद्धत आजही काही प्रमाणामध्ये आदिवासी भागामध्ये टिकून तिच्यामध्ये बरेचसे आता बदल होत आहेत. फार मोठ्या प्रमाणात शहरीकरण ह्या सगळ्याचा परिणाम झालेला आहे. परंतु याचे आपल्याला जर काही असं स्वशासन होतं म्हणजे जसं भारतातल्या वेगवेगळ्या राज्यात दिसतं ते आम्ही पुणे जिल्ह्याच्या आदिवासी भागात सुद्धा काही प्रमाणात आपण पाहू शकतो. तर हे सगळं स्वशासनाचाच एक अधिकार कायदेशीर अधिकार ह्या कायद्याने गावाला आदिवासी भागातल्या सगळ्या वस्तीला त्या गावाला हा प्राप्त झालेला आहे. ह्या कायद्याने ग्रामसभेला आणि गावाला म्हणून जे काही अधिकार दिले ते खरंच खूप क्रांतिकारी म्हणजे आपल्याला पाहिल्यानंतर तरी आणि ते त्याच्या अंमलबजावणीविषयी काय अडचण येतात काय तो अजून वेगळा विषय परंतु आपल्याला हा नक्कीच आहे विशेषतः त्यांची परंपरा संस्कृती रूढी हे जतन व्हावं त्याचं संकलन व्हावं आणि त्याला एक संरक्षण मिळावं ह्या सगळ्याच्या विषयी काही तरतुदी त्याच बॅकग्राऊंडवर हा कायदा आपल्याला पुढे येतो. विशेषतः आदिवासींच्या जमिनी जर बिगर आदिवासींनी किंवा कुणी अजून चुकीच्या पद्धतीने बळकवल्या असतील ताबा नसेल तर त्याच्याविषयीच्या काही चांगल्या तरतुदी ह्या कायद्यामध्ये येतात. सगळ्यात महत्वाचं गौण उपज आहे की ज्याच्यावर खरं म्हणजे आदिवासींची उपजीविका आहे त्याच्याविषयीच्या काही तरतुदी येतात आणि त्याचे अधिकार हा कायदा वन हक्क कायदा पण करतो आणि पेसा सुद्धा ते अधिकार बहाल करतो. त्याच्यानंतर सरकारी योजनांचे लाभार्थी ठरवण्याचे अधिकार देतो. उपयोगिता गावामध्ये कुठले कार्यक्रम करायचे आहेत कुठले काही प्रकल्प राबवायचे त्याच्याविषयीचा काही अधिकार देतो. विशेषतः भूमिसंपादनाविषयीचे काही तरतुदी त्याच्यामध्ये केल्या होत्या त्याचं परत पुढे काय झालं आपण बघू. परंतु असे काही मूलभूत आपल्याला गोष्टी दिसतात. परंतु एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सहभागी लोकशाहीचं आणि स्वशासनाचं तत्व शासनाने ह्या कायद्याच्या माध्यमातून अनुसूचित क्षेत्रातल्या पाड्यांवरची किंवा गावांमधली हे एक मान्य केलं हे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आणि एक त्यामुळे ह्या कायद्याला एक आपल्याला चांगली बळकटी येते अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत की ज्यामध्ये विशेषतः जर जमीन चुकींनी घेतले तर ते शिफारस करण्याचे अधिकार आहेत हे सगळे बरेचसे आता मी खरं वेळाअभावी त्या सगळ्या डिटेल जात नाही पण साधारणपणाने माझं गाव माझ्या गावातलं जंगल माझ्या गावातली नैसर्गिक साधन संपत्ती माझ्या गावातलं मनुष्यबळ आणि माझ्या गावातला विकासाचा प्रकल्प ह्या सगळ्याच्या विषयी गावाने मिळून काहीतरी ठरवणं गावाने मिळून काही निर्णय घेणं गावाने मिळून त्याची अंमलबजावणी करणं आणि काही चुकीचं होत असेल तर त्याला गावाच्या ग्रामसभेने मिळून पायबंद घालणं अशा प्रकारचे एक चांगले कायदेशीर अधिकार म्हणजे हे अनौपचारिकरित्या होत होतं त्या परंपरेने पण कायदेशीर त्याला अधिष्ठान ह्या कायद्यातून आपल्याला मिळालेलं आपल्याला सगळ्यांना दिसतं अशा प्रकारच्या तरतुदी सुद्धा झाल्या. आता हे जरी सगळं दिसत असलं तरी प्रत्यक्षात त्याच्या दोन बाबीवर मी म्हणजे बोलताना मांडणी करेल. एक तर धोरणात्मक बाबी आणि अंमलबजावणी विषयी बाबी. मला वाटतं अंमलबजावणी सुद्धा जेव्हा कोळसाळपणे केली जाते ठरवून केली जात नाहीये तेव्हा ऍक्च्युली तो कायदा पातळ करण्याचं किंवा तो कायदा काय कमकुवत करण्याचं हे एक धोरणच असतं ते ठरवून केलेला प्रो प्लॅन आहे. त्याच्यामुळे अंमलबजावणीच्या सुद्धा जेव्हा आपण अडचणी पाहतो तर त्या धोरणात्मक इतक्याच असतात ते एक धोरणच असतं हा कायदा संपवण्याचं तो एक तो धोरणाचा भागच असतो. मला वाटतं या दोन्ही पार्श्वभूमीवर फक्त काही मुद्दे मांडून मी पुढे जाईल. विशेषतः याच्यामध्ये स्वतंत्र गाव करण्याची जी तरतूद आहे की एका वाडीला एखाद्या वस्तीला स्वतंत्र गावाचा दर्जा जर त्याला करायचा असेल तर तो जर करण्याची जी प्रक्रिया त्यांनी सांगितलेली आहे ती खरंच खूप किचकट आहे. आम्ही आमच्या तालुक्यात एका गावाचा तो प्रकार केला होता आमच्या बोरगर गावातला आणि त्याच्यासाठी जवळपास मी स्वतः अनेक वेळा खेटा घातल्या आणि मग म्हटलो की अरे कायदा झाला नियम आले आमच्या चार वाड्यांना वाटलं की असा एक स्वतंत्र गाव आम्हाला पेसा गाव करायचे परंतु ती करण्याची जी काही त्यांनी प्रक्रिया नियमांमध्ये टाकली तिचा जेव्हा अनुभव तुम्ही घ्यायला जाता ती मुळातच अशी टाकली की ती एवढी सोपी नाहीये आणि ती 3 ते 4 वर्षांनी आम्हाला त्या पेसा गावाचं नंतर झालं तर ते सगळं आणि ते सुद्धा खरं म्हणजे त्याचा पण इव्हेंट होतो आमच्याकडे विशेषतः आमच्या सगळ्या भागांमध्ये आणि सगळीकडे कमी जास्त प्रमाणात अगदी निवडणुकीच्या तोंडावर 10-12 गावांनी जे सगळे लढून लढून प्रयत्न केले होते आणि स्वतंत्र गावाचा दर्जा काहीतरी मिळाला होता
त्याचा पण यांनी एक इव्हेंट राजकीय केला आणि मोठ्या नेत्याला की ज्याला माहित पण नव्हतं की पेसाची तरतूद काय होती, यांनी कसा चार वाड्यांचं मिळून काहीतरी पेसा गाव स्वतंत्र मिळवलंय, किती चक्रा काय ते वाटायला, आणि त्या कार्यक्रमाचे मात्र प्रमुख पाहुणे ते आणि लढणारे मात्र बिचारे पुढे, हे सगळं अवघड आम्ही पाहिलं. तर ते एक त्याच्याविषयीच्या तरतुदी आणि त्याच्याविषयीच्या काही धोरणात्मक इशू दिसतात. वनाधिकार कायदा आणि पेसा कायदा ह्या दोघांमधल्या विशेषतः गौ उपासाच्या विषयीच्या ज्या काही तरतुदी आहेत त्याच्यामध्ये नीट स्पष्टता आणणं अत्यंत आवश्यक आहे. एकमेकाला ते विरोधाभास तर नक्कीच नाही आहेत, परंतु त्याच्यामध्ये जो गोंधळ उडतो, कारण बऱ्याच वेळा पेसा आणि वनाहक्क या दोन्ही एकाच भागात होतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये स्पष्टता असणं अत्यंत आवश्यक वाटतं. पेसा कायदा हा अनुसूचित क्षेत्रापुरता आहे. खरं म्हणजे ह्या अडचणी फक्त मी मांडतोय असं नाहीये, धोरणात्मक बऱ्याच लोकांनी मोहन भाऊ असेल किंवा या सगळ्यांनी पण मांडलेले आहेत, आणि आम्ही पण त्याच्यातला काही अजून वेगळा आमच्या भाग म्हणून असेल, पण काही या सार्वत्रिक पुढे आलेले आहेत. तर तो अनुसूचित क्षेत्रापुरताच आहे. खरं म्हणजे अनुसूचित क्षेत्रापुरता हा कायदा येतो पेसा, परंतु अनुसूचित क्षेत्राच्या बाहेर पण जवळपास 50% पॉप्युलेशन आदिवासींचे. मी पुणे जिल्ह्यातला आमचा अनुभव सांगतो, अनुसूचित क्षेत्रातले जे आदिवासी लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही वन हक्काचं काम करतो, आणि तिथे जर दावे रिजेक्ट केले तर त्याचे आता विभागीय वन हक्क समितीकडे तुम्ही अपिलात जाऊ शकता. पण त्याच पुणे जिल्ह्यातले आदिवासी बांधव असतील आणि अनुसूचित क्षेत्राच्या बाहेर असतील तर त्यांचे जर वन हक्क दावे फेटाळले तर त्याची अपिलात जाण्याची सोय इकडे विभागीय वन हक्क समितीकडे नाही. ते आपल्याला माहिती की 5व्या अनुसूचीने जे राज्यपालांना अधिकार देते त्यांनी ते केले, परंतु हा जो काही सगळा अनुसूचित क्षेत्राच्या बाहेरचे आदिवासी आणि अनुसूचित क्षेत्रातले आदिवासी याच्याविषयी सुद्धा पेसा कायद्यामध्ये आणि वन हक्क असेल किंवा यांच्यामध्ये काही जी दरी काही तयार झालेली असेल तर ती कमी करण्याची अत्यंत गरज वाटते. याच्यामध्ये एक असं म्हटलं होतं की आधी जर दुसऱ्यांनी काही जमीन चुकीच्या पद्धतीने घेतली असेल तर ती परत करण्याचा ग्रामसभेला शिफारस करण्याचा अधिकार आहे. बरोबर, आम्ही ते केलं. आमच्याकडे विशेषतः सावकारी लोकांनी जमिनी ताब्यात घेतलेल्या आहेत, म्हणजे त्याच्या कसणारा आणि मूळ मालक हा आदिवासी, पण ताईंना ती कल्पना माहिती, पण मालक सातबाऱ्यावर गुजर कधीतरी कुठल्या काळी सावकार मारवाडी स्वातंत्र्याच्या कालखंडाच्या अगोदर आणि त्या काळात स्वातंत्र्याच्या ते आले होते, त्यांचे नावं जमिनीवर. आता ते सगळे गुजर मारवाडी बऱ्याच वेळा बाहेर आहेत, म्हणजे वेगवेगळ्या स्टेटमध्ये किंवा काही परदेशात पण आहेत, आणि ते तिथून व्यवहार करतात जमिनीचा, कारण ती जमीन आदिवासींची नाही, तो मालक तर वेगळा आहे पण कसणारा मात्र आदिवासी आहे. आणि म्हणून असं काही पेसाच्या अंतर्गत आम्ही ती सगळी प्रक्रिया केली, शिफारस दिली, सगळं जे काय करत आलो. परंतु शेवटी अंतिमतः त्याचं काय, मला पण पेसातल्या काही तरतुदींविषयी वाटतं की अंतिमतः शेवटचे अधिकार हे प्रशासनाने स्वतःकडे ठेवलेले आहेत. तुम्ही शिफारस करायची, फार पडतं कलेक्टर मोदय सक्षम त्याचा अधिकारी हा तिकडे परत एकदा पुनर्विचार करायला पाठवतो, त्यांनी परत तेच सांगितलं की नाही ह्या लोकांनाच ही जमीन मिळाली पाहिजे, तर शेवटी निर्णय ते घ्या. आणि ह्या प्रकरणामध्ये जवळपास आम्ही काही त्याच्याविषयी प्रांताकडे सुनावण्या झाल्या, पुढे झाले, परंतु त्याच्यात हाताला काही न लागता ती जमिनीचा मालक मात्र तोच राहिला. तर याच्या सुद्धा मग आपण ग्रामसभेला अधिकार देतो तर ते शिफारस करण्यापुरतं काय, मी माझ्या शिफारसीला जर कायदेशीर काही हे नसेल, वजन नसेल, तर ते शिफारस म्हणजे काय याला. जसं आता तुम्हाला माहिती आमच्या भागात जर आदिवासी मुलांच्या हॉस्टेलला तुम्ही बघा अशा रांगा लागतात ह्या मंत्र्यांच्या इथे, तुमची शिफारस द्या म्हणजे आम्हाला हॉस्टेलला नंबर लागेल. ते बऱ्याच वेळा ह्या शिफारसीचं काय होतं ते आपल्याला सगळ्यांना माहिती, तर ह्या टाईपचं जरा थोडं नसावं. त्याच्यानंतर वस्तीची ग्रामसभा हे एक तत्व मान्य झालं पाहिजे, ही जुनीच मागणी आहे. नंतर नवीन ग्रामपंचायत, म्हणजे ह्याच्याविषयी सुद्धा अनेक जिथे जरा थोडं आदिवासी भागात लोकसंख्येची आठ शिथिल करून आणि ग्रामपंचायत नवीन स्थापन करण्याविषयीची काही धोरण व्यवस्थितपणाने झालं तर अनेक काही गोष्टी अजून सोप्या होतील, त्याच्या सुद्धा बऱ्याच किचकट आहेत. तो एक शासन निर्णय मी खरंच त्या सगळ्या उदाहरणात, कारण याच्यातल्या काही गोष्टी आम्ही करतोय, काही गोष्टी केलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यातल्या अडचणी काय त्या इथं काही आता त्याच्यात जात नाही. परंतु हे सगळं एखादं शिल्लक क्षेत्र, आमच्याकडे एक असं क्षेत्र येतं धरणामुळे आता गाव विस्थापित झालं, शिल्लक क्षेत्र जे राहिलं ते कुठल्याच महसुली गावाला जोडले नाही, कुठल्याच ग्रामपंचायतीला जोडले नाही, त्यामुळे शिल्लक क्षेत्रातली जी 45 आदिवासी कुटुंब होती कातकरी जमातीची ती कुठल्याच ग्रामपंचायतीला जोडली, म्हणजे त्यांना आता विचारलं तर त्यांचा जन्माची नोंद कोणतीच ग्रामपंचायत करत नाही, त्यांचा मरणाचा दाखला कोणीच देऊ शकत नाही, मरणाची नोंद नाही, त्यांना ग्रामपंचायतच नाही, थोडक्यात त्यांना गावच नाही. त्याच्यासाठी शेजारच्या ग्रामपंचायत जोडण्याचा एक ऍक्ट, त्याच्यानुसारची प्रक्रिया, चार चार दिवस उपोषण, मग ते ग्रामविकास विभागात अडकणं वगैरे वगैरे, हा सगळा प्रवासाविषयी अडचणीचे. त्याच्यामुळे स्वतंत्र ग्रामपंचायत आहे किंवा शिल्लक क्षेत्र जोडण्यासाठीचे काही सोप्या तरतुदी आपल्याला अपेक्षित आहे त्या सुद्धा. हे सगळं आहेत. अजून एक भूमिसंपादनापूर्वी विचार विनिमय आपण जे म्हटलं होतो ते की मोठ्या प्रकल्पांच्या बाबतीत, पण तिथं सुद्धा जर जिल्हाधिकारी म्हणजे ग्रामसभेच्या शिफारशीच्या विरोधात जर त्यांनी काही आदेश दिला तर ते देतात आदेश, आणि तसा आदेश दिला तर त्यांनी फक्त कारण नमूद करायचं की ह्या कारणामुळे मी ते दिलं, परंतु ग्रामसभेचं काहीतरी निर्णय म्हणजे मी जर वाचलं अशा वेळ आमच्याकडे अजून भागात आली नाही, परंतु जे काही नियम सांगतात
ते असे आहेत की शेवटी अंतिमतः कलेक्टर महोदय त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप, त्यांचा आदेश हा अंतिम आहे, ते सुद्धा याच्यात मी दिलं. गौण वनोत्पादनाच्या वाहतुकीचा पासा, टीपी पासचा एक विषय आहे, ते फॉरेस्टच अजून त्याच्यात आहे. कायदा सांगतो की ग्रामसभेने द्यायचा, पण आमच्या ही जी एक सिस्टीम तिकडे आहे की द्यायचा ग्रामसभेनेच, पण टीपी पास मात्र क्रिएट करणार आणि ते सगळं फॉरेस्ट डिपार्टमेंट, आणि ते देणार फक्त ग्रामसभेकडे, तो सुद्धा काही विषय. म्हणजे जो वाहतुकीचा जो पास असतो गौण उत्पादनाचा, अजून एक त्याच्यात लाभार्थीचा एक सांगितलेलं की लाभार्थीची निवड ग्रामसभेने करायची, पैसा कायद्यात सरकार सगळ्या सरकारी योजनांमध्ये. प्रत्यक्षात काय, ग्रामसभा जे जे लाभार्थी निवडते ते ग्राम ते कुठल्याही योजनेमध्ये असतील, जिल्हा परिषदेचे वेगवेगळे विभाग आहेत, बाकीचे विभाग आहेत, पण प्रत्यक्ष शेवटी व्यवहार असा दिसतो की तिथं जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी, ते समाज कल्याणचा सभापती, कृषीचा सभापती, हे सगळे बसून शेवटी त्यांच्या याद्या नेत्यांच्या शिफारशीने आलेल्या त्या सगळ्या फायनल करतात. तुमच्या त्या ग्राम योजनांच्या कायद्याच्या नुसार जे काही लाभार्थी करतात, सॉरी ग्रामसभा जे लाभार्थी निश्चित करते त्याला कुठेही स्थान फारसं मिळत नाही. याच्यात खरं म्हणजे उलकादयाने मला सगळ्यांना म्हणजे उलट आपण हे केलं पाहिजे की त्या अनुषंगाने मी जिल्हा परिषद सुद्धा काही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, परंतु तसा प्रकारचा जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या विभागांच्या योजना, त्यांचं बजेट, मग ते आपल्या जिल्हा नियोजन समितीचं बजेट असेल, आपल्या उपयोजनेचं बजेट असेल, आणि त्यांचे निकष आणि ग्रामसभेचे अधिकार, ह्या सगळ्यांमध्ये काहीतरी एक मिसमॅच कुठेतरी होत आहे. त्याच्यामध्ये एक वाक्यता आली पाहिजे की येस, आमच्याकडे ही सिस्टीम आहे की अनुसूचित विशेषतः पैसा क्षेत्रातून ज्या ग्रामसभेचे लाभार्थी येतात, मग माझ्याकडे पशुपालन योजनेला आले, आमच्या कृषीला काय आले, तर तेच लाभार्थी कसे केले जातील. एखाद वेळेस तुमचा कोटा कमी असेल की समजा 10 कोटा आहे आणि लाभार्थी जास्त आले तर बाकीच्याला वेटिंगला ठेवा, परंतु ग्रामसभेच्या जे काही कायद्यामध्ये म्हटलंय की योजनांचे सरकारी योजनांचे लाभार्थी निवडण्याचे अधिकार हे ग्रामसभेला आहे, आणि जर ते अवलंब करतायत तर त्याच लाभार्थींना ते कसं मिळेल याच्यासाठी जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत अधिनियम यांच्यामध्ये सुद्धा काही बदल झालेले आहेत, परंतु त्या हा बदल मला काही दिसलेला नाहीये. तर ते बदल करणं आणि ही तरतूद प्रत्यक्षात आणणं हे सुद्धा फार अत्यंत गरजेचं मला दिसतं. त्याच्यानंतर ह्या ज्या आहेत स्थानिक संस्था सामाजिक क्षेत्र योजनांचे परीक्षण ग्रामसभेने करायचं, असं खूप चांगलं म्हटलंय की शाळा गावातले असेल, आरोग्याचं उपकेंद्र असेल, यांचं परीक्षण करायचं, पण त्याच्यात त्यांना काही अडचण वाटली ग्रामसभेला तर त्यांनी ते संबंधित पदाधिकाऱ्याला फक्त सूचना करायच्या की हे एवढं जरा तेवढं तुम्ही बघा. ग्रामसभेने एखाद्या अधिकाऱ्याला सूचना केल्यानंतर तो किती सिरियस घेईल आणि ते काय होईल हे काही तुम्ही मी सांगण्याची आवश्यकता नाहीये. तर हे सगळे अशा प्रकारचे आपल्याला हे दिसतं. त्याच्यानंतर अशी काही गाव आहेत की ज्या गावामध्ये खरं म्हणजे आदिवासी कमी, पण ते गाव पेसात गेले त्याच्यामुळे काही नवीन इश्यू तयार झाले, आणि काही ठिकाणी अशी गाव आहेत की जिथं आदिवासी बहुसंख्य आहेत पण गाव मात्र हा पण जरा काहीतरी विचार झाला पाहिजे, आणि त्याच्यामुळे ह्या बॅकग्राऊंडवर धोरणात्मक बाबीवर आपल्याला काही दिसतं. आणि शेवटच्या 5 मिनिटात फक्त हे अनेक खरं धोरणात्मक मी खरंच थांबवतो, कारण इथं त्याच्यातल्या जाणकार आणि फार उलकता येत आणि खरंच त्या वेळेच्या मर्यादा आहेत, त्याच्यामुळे अजून काही त्याच्याविषयी धोरणात्मक बाबीवर चर्चा करता येईल. तो आता मी अगदी मोजक्या मुद्द्यांना स्पष्ट केलं. अंमलबजावणीशी फक्त एक छोटा अभ्यास आम्ही केला होता, ते अभ्यास करणाऱ्यांमध्ये आमच्या एसएफआयचे कार्यकर्ते इथे समीर असेल, विलास, ही सगळी मंडळी पण इथे आहेत, त्यांनाही तो अनुभव आहे. आम्ही आंबेगाव तालुक्यातल्या 63 गावं आणि जुन्नर मधली 20 गाव अशा एकूण 83 गावांमधल्या जवळपास 436 लोकांच्या एक प्रश्नावली भरून घेतली आणि त्याचा एक अहवाल तयार झाला, तो अहवाल पण मी आपल्याला पाठवेल. कारण पेसाला कायद्याला 25 पूर्ण होत आहेत आणि त्या बॅकग्राऊंडवर हा आम्ही अभ्यास केला होता, आणि तो अगदी जनरल केला होता, म्हणजे फार बेसिक लेवलचा, अगदी कुठलाही त्याच्या आत खोलात गेलो नव्हतो. बेसिक मगाशी सरांनी जे सांगितलं ते त्याच्याविषयी की हा कायदा एखादा येतो तर त्या कायद्याची लोकांमध्ये प्रचार प्रसार करणं, त्याच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेणं, त्याच्यासाठी एक वातावरण माहोल तयार करणं, याच्यात शासन पुढंच नसतं. जे काय असतो ते आपल्यासारखे कार्यकर्ते, आपल्यासारख्या संस्था आणि त्यांना लिमिटेशन पडतात, पण ही त्यांची जबाबदारी असते आणि त्यांची जबाबदारी असते अंमलबजावणीविषयी. ती काय, एक विशिष्ट प्रशिक्षण घेणं आणि तो पैसा खर्च करणं, त्याचं कसं कसं करायचं ते. म्हणजे तुम्हाला जर आमच्याकडे जर तुम्ही पैशाचा 5% जो निधी जो येतो अबंध, तर गावागावात घोषणा दिलेल्या असतात, पण त्या घोषणेचा अर्थ कधी समजावून सांगितलेला नसतो, त्या पेंटिंग आणि त्याच्यावर खर्च झालेले असतात, अशा अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. पण आम्ही जो अभ्यास केला, अगदी बेसिक प्रश्न विचारले होते, त्याच्या आधारे आम्हाला जी आकडेवारी आमच्याच भागात आली की जो पुण्यातला जिल्हा आहे आणि त्याच्यातलेच तालुके आहेत, की फक्त पेसाविषयी लोकांना विचारलं की हा कायदा तुम्हाला माहिती आहे, ज्या गावांना लागू आहे कायदा त्या लोकांना विचारलं, त्यातल्या 42% लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला हा काही विषय माहीत नाही, पेसा कायदा काय असतो काय. 42% लोकांची आकडेवारी होती. अनुसूचित क्षेत्राविषयी किंवा आपलं क्षेत्र हे अनुसूचित क्षेत्र आहे का बिगर अनुसूचित क्षेत्र आहे का अजून काही ग्रामीण क्षेत्र आहे काय, काहीच नाही. याच्यातल्या जवळजवळ 77% लोकांना आपलं क्षेत्र हे अनुसूचित क्षेत्रात मोडतंय हे अनुसूचित क्षेत्रातल्या लोकांनाच माहीत नव्हतं. ही सगळी अंमलबजावणी,
त्याचा जो निधी आहे की आपल्या गावाला ग्रामपंचायतीला काहीतरी थेट 5% निधी येतोय, अबंध निधी येतोय, ते 56% लोकांना माहीत नव्हतं. प्रशिक्षण कार्यक्रम काहीतरी पैसा कायद्याविषयी कुणी घेतलाय का, तुम्ही कधी गेलेत का, कोण गेलेला माहित आहे का, हे विचारलं गेलं तर त्यांना जवळ 67 लोकांना माहिती की यार याच्यावर कधीच काय असं काही झालेलं नाही, आम्हालाच काही त्याच्याविषयी नाही काही. ग्रामसभा जी आहे तर ती सुद्धा 70% लोकांनी सांगितलं की ती खुली होत नाही, व्यवस्थितपणाने त्याला संख्या असते. हे याच्यातले पण बारकावे खरे बरेचसे आहेत, पण त्या अहवालात ते बरेचसे आमच्या लोकांनी मांडलेले आहेत, मी त्याच्यात जात नाही त्या सगळ्याच्यात. पेसा संघटक ते सगळं पेसा मोबिलायझर ज्याला म्हटलं जातं की ह्या अंमलबजावणी करण्यासाठी यांची, ते 36% लोकांना ते माहितीच नव्हतं की आमच्या गावात तो आहे, त्या गावात असून ते हे माहीत नव्हतं. पेसा ग्राम त्याच्यानंतर स्थायी समिती त्याच्यातली एक महत्वाची, ते 65% लोकांना माहीत नव्हतं. योजनांच्या लाभार्थीची निवड तुमची ग्रामसभा करते काही तुम्हाला माहिती का, तर असं लोक 50% लोक म्हटले हे पण आम्हाला माहिती. कोविड काळात तर काही ग्रामसभा झालेल्या नाही. त्याच्यानंतर पेसाच्या अंमलबजावणीविषयी धारणा, म्हणजे लोकांना विचारलं की खरंच ह्या कायद्याची अंमलबजावणी केली जाते का व्यवस्थितपणे, तुम्हाला काही माहिती का, तुमचं मत काय व्यक्तिगत. जवळजवळ 95% लोकांनी सांगितलं की पेसा कायद्याची व्यवस्थित अंमलबजावणी होत नाही किंवा याच्याविषयीचं काही नीटपणा नाही, हे 95% लोकांचं जवळपास होतं म्हणणं. त्या बाबतीनेच परिणामकारक त्याची अंमलबजावणीविषयी आणि हे सगळंच, त्याच्यामुळे हे सगळं अंमलबजावणीचं एक छोटंसं चित्र, त्याच्यातले आपले कंगोरे आणि काय याच्याविषयी न छोटासा रिपोर्ट आम्ही तुम्हाला तो शेअर करेल, त्याच्यात ह्या काही बऱ्याचशा बाबी आलेल्या आहेत. हे अंमलबजावणीचे चित्र, मग अशी मी धोरणात्मक याच्यावर 5 मिनिटात बोललो आणि त्याच्यामुळे मला आपल्याला फक्त एक शेवटी 2-3 मुद्दे असं म्हणायचं आणि याच्या पैसा कायद्याच्या विषयी हे प्रभाव त्याचा कमी व्हावा किंवा त्याची खऱ्या अंमलबजावणीचं हे आपण पाहिलंच. परंतु मगाशी मी मीनाक्षी ताईंची पण मगाशी आलेल्या आम्ही थोडीशी चर्चा केली आणि जे आपल्याला माहित आहे सगळ्यांना की वन संवर्धन कायदा जो 1986 आहे की ज्याच्यामध्ये आता सगळी त्याची दुरुस्ती झाली, दुरुस्ती विधेयक 2023 मान्य झालं, ज्याच्याविषयी आपण सगळेजण विरोध करत होतो, आम्ही किसान सभा म्हणून किंवा सगळेजण वेगवेगळे विरोध करत होते. हा सरळ सरळ कायदा पेसा आणि वन हक्काला बायपास करणारा, त्याच्यातल्या ग्रामसभेचे अधिकार नाकारणारा आणि जंगलात मोठमोठ्या ह्या सगळ्या उद्योगपती आणि या सगळ्यांच्या अशा प्रकारचा, मी ते नियम अजून वाचले नाही म्हणून मी त्यांना विचारत होतो की ते नियम त्याच्याविषयी, तर ते आल्यानंतर अजून त्याच्यावर बोलतात. पण साधारण त्या कायद्याचं जे स्वरूप होतं आणि म्हणून देशभर त्याला जो विरोध होत होता तो म्हणजे ह्या दोन कायदे ते अनेकांच्या नको खुपते खुपते किंवा काय ते अनेकांना नको होते त्यांनी बरोबर बायपास करणारा हा आपल्याला विधेयक आलं. आणि दुसरं त्याच्याविषयी खरं म्हणजे मी फक्त ऐकू माहिती, माझ्याकडे ते नोटिफिकेशन मला रात्री मिळालं नाही की एका समृद्धी हायवेला मला वाटतं त्या रस्त्याला आदिवासींची जमीन जात होती आणि काही अडचणी पैसा कायद्यामुळे येत होत्या, तर त्या ठिकाणी मात्र 5व्या अनुसूचीचा जे अधिकार राज्यपालांना दिलेत एखाद्या कायद्यात बदल करायचे, तर त्याच्याविषयी सुद्धा त्यांनी तो वापर करून ते रस्ता ती मोकळी केली की अशा प्रकारच्या देश विकासाच्या कामासाठी अशा प्रकारे पेशाची ग्रामसभा त्याला अडवणूक करू शकत नाही किंवा त्याला थांबवू शकत नाही, असं सुद्धा नोटिफिकेशन 5व्या अनुसूचीच्या राज्यपालांना जे अधिकार आहेत ते अवलंब करून सरळ सरळ कायद्याला बायपास केला. खरं म्हणजे राज्यपालांनी हा अधिकार आदिवासींच्या हितार्थ केला पाहिजे, ही कायद्याच्या मागे अशा प्रकारे राज्यपालांना अधिकार देण्यामागची ही भूमिका होती स्वातंत्र्याच्या अगोदरपासून तर अगदी स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा. का कोणत्या भूमिकेने राज्यपालांना हे अधिकार दिले होते तर त्याचा नेमका राज्यपालांनी कसा अवलंब केला हे आपल्याला ह्या सगळ्या याच्यामध्ये दिसतं, त्याच्यामुळे हा एक अवघड आहे. आणि शेवटचं मला दोनच गोष्टी ज्या ह्या क्षेत्रात ज्यांनी काम केलं त्यांचं आपल्याला सांगायचं आणि मी इथं आपली रजा घेईन. आणि तो म्हणजे विनोबाजी म्हणतात की गावं जर मजबूत असतील तरच शहर टिकतील आणि देश टिकतील. मी आपल्याला अत्यंत नम्रप्रमाणे सांगतो, आदिवासी गावांमध्ये हा पेसा कायदा लागू झाल्यामुळे एक चांगल्या प्रकारे लोकांना प्रत्यक्ष सहभागाची, त्यांच्या सकारात्मक हस्तक्षेपाची आणि लोकांना खरी लोकशाही की आमचं हे गाव आमचं, म्हणूनच त्यांची घोषणा नाही की आम्हीच सरकार आहे या गावामध्ये, तर आमच्या तर त्याच्यामुळे ही जी एक संधी प्राप्त ह्या कायद्याने काही अंशी तरी प्राप्त झाली तिला सुद्धा धोका देण्याचा प्रयत्न. खरं म्हणजे हे फक्त गावात एका आदिवासी भागात नाही झालं पाहिजे तर सगळ्याच खेड्यांमध्ये झालं पाहिजे. जरी गावं टिकली तर हा देश टिकणार, परंतु या गावाला सुरुंग लावण्याचं आणि जे काही थोडीफार आपण ज्याला सुशासन देण्याचा प्रयत्न होतो त्याला सुद्धा नक लावण्याचा प्रयत्न आपल्याला आज ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींमधून दिसतो. अजून गोष्टी सांगण्यासारख्या होत्या परंतु आपण थांबतो. असे जे कायदे उपयुक्त ठरतात, असे जे कायदे ताकद देतात, असे जे कायदे बळ देतात, त्या कायद्यांना आपण सगळ्यांनी बळ देणं आणि मला वाटतं सुशासनाची अशी ही जी प्रक्रिया जी फक्त आदिवासी गावात नाही तर ती आदिवासी गावाच्या अनुसूचित क्षेत्राच्या बाहेर सुद्धा इतर गावांमध्ये चालावी. आणि यासाठी पुढील काळात आपण सगळ्यांनी, मगाशी सरांनी पण तोच उल्लेख केला, मी तोच सांगेल, आपण शेवटी सगळे चर्चा करतोय हा एक भाग, परंतु सगळ्यांनी मिळून आपण सगळेजण आपल्याला जेवढं शक्य असेल तेवढा प्रामाणिकपणे प्रयत्न करूयात. कारण आजच्या या सगळ्या कालखंडामध्ये निराशेचे सगळे ढग आजूबाजूला घोंगवत असताना अत्यंत स्वतःचं सुद्धा कधी कधी खच्ची करण्याच्या कालखंडामध्ये मला वाटतं एकच गोष्ट आहे की जे आज आपल्या बरोबर आहे
जे कायदे आज आपल्या सोबत आहेत, जे संविधान सोबत आहे, त्याला सोबत घेऊ आणि त्याच्या सोबतीने गावागावांमध्ये आपण आपल्या पद्धतीने, आपल्या क्षमतेने, आपल्या वेळेनुसार आपण काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूयात. त्याच्यातच मला वाटतं ही लोकशाही जिंदाबाद आणि हा सगळा संविधान आणि हा सगळा आपण पुढे घेऊन जाण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न करूयात. एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि मनापासून आयोजकांचे धन्यवाद.